नवीन भाई आवाज को सब्सक्राइब करें, प्रेस करें बेल आइकॉन और पाएं नवीन भाई और पनवेल की ताजा तरीन खबरें। नवी मुंबईसह ठाणे पालघर परिसरात दहशत पसरवणारा आरोपी सिरियल रेपिस्ट रेहान कुरेशीच्या नवी मुंबई पोलिसांनी आवळल्या मुसक्या। पोलीस आयुक्त संजय कुमार यांनी आरोपीला कशा प्रकारे गजाआड केले त्याची पत्रकार परिषदेतून दिली माहिती, पाहुयात हा संपूर्ण रिपोर्ट। नवी मुंबईसह ठाणे पालघर परिसरात 14 बलात्कार करण्याच्या गुन्ह्याखाली सिरियल रेपिस्ट 34 वर्षीय रेहान अब्दुल राशीद कुरेशी या आरोपीला नवी मुंबई पोलिसांनी अटक केली आहे। या नराधमामुळे नवी मुंबईसह परिसरात दहशतीचं वातावरण पसरलं होतं। सन 2017 पासून हा नराधम लहान मुलींवर बलात्कार करीत होता, परंतु त्याचा ठाव ठिकाणा लागण्यास तब्बल 1 वर्ष लागलं। नवी मुंबईमध्ये घडलेले लैंगिक गुन्हे व इतर ठिकाणी घडलेले गुन्हे हे एका शैलीतील असल्याने संबंधित पीडितांनी केलेले वर्णन व हावभाव, चालण्याची पद्धती तसेच आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज चेक करून या आरोपीची शोध मोहीम सुरू होती। शोध मोहीम सुरू असताना संशयित इसम मीरा रोड परिसरात आढळून आला। या व्यक्तीची माहिती गोळा केली असता हा इसम लैंगिक गुन्ह्यातील आरोपी असल्याचे निदर्शनास आले। कोपरखेडे पोलीस ठाण्याअंतर्गत पोक्सो कायद्या अंतर्गत तो गुन्हेगार असल्याचे प्राथमिक तपासात उघड झाल्याने त्याला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे। नवी मुंबई पोलीस हद्दीत आतापर्यंत 6 गुन्हे तसेच ठाणे ग्रामीण, मुंबई व पालघर इत्यादी ठिकाणी 14 गुन्हे या नराधमावर दाखल आहेत। या गुन्हेगाराचा सन 2017 पासून गुन्हे शाखेचे अधिकारी शोध घेत होते। याबाबतची माहिती नवी मुंबई पोलीस आयुक्त संजय कुमार यांनी पत्रकार परिषदेतून आज गुरुवारी दिली। 2016-17 पासून हा आपल्या नजरेखाली आला होता की हा एक सायकोपॅथ किंवा सिरियल रेपिस्ट ज्यांना म्हणतात या मॉलेस्टेशन असंच सांगण्यात आला। ऑल्दो आपल्याकडे सिरियल कधी सांगायचं याच्याबाबत कोणी डेफिनेशन नाही आहे, एकच्या नंतर सांगायचं, दोनच्या नंतर सांगायचं, बट हा इज अ सायकोपॅथ, आणखीन हा कंटिन्युअस ऑफेन्स करत होता। आमची खात्री काय जमली त्यासाठी मी सांगतो की हा यांच्या एक जर तुम्ही सीसीटीव्ही फुटेज बघता आला असेल, आणखीन आमच्याकडे जे उपलब्ध आहे सीसीटीव्ही फुटेज, त्यामध्ये यांचे एक स्पेसिफिक गेट आहे, चलण्याचे एक वेगळा तरीका तो एक आहे, हेअर स्टाईल त्यांचे जे आहेत ते आहेत, चेहरा मिळतो तो आहेत, आणखीन कुछ टेक्निकल एव्हिडन्स आहेत आमच्याकडे, जिथे जिथे घटना घडली त्यांचे प्रेझन्स मोस्ट ऑफ द प्लेसेस त्यांचे दिसतं। रात्री आम्ही उशिरा त्यांच्या घरझडती घेतली आहे। घरझडतीमध्ये जे फुटेजमध्ये जे कपडे आहेत त्यापैकी कुछ कपडे आम्हाला तिथे कपडे जूते आणखीन चप्पलसुद्धा मिळालेला। घरातून आणखीन जे सर्च घेतला आहे त्यामध्ये कुछ आम्हाला डिजिटल स्टोरेज, आणखीन एक लॅपटॉप हा भेटला आहे, त्यांचे आम्ही ॲनालिसिस करणार आहोत। त्यांचे एक पासपोर्ट आहे, हा मूलत UPचे राहणार आहे, आणखीन इथे वास्तव झालेला होता। 4 भाऊ आहेत, 1 बहीण आहेत, बहीण मॅरिड आहेत, आणखीन हा मीरा रोडमध्ये राहतो, 12वीपर्यंत शिकलेले आहे। एक आमच्या लक्षात आला की ज्यावेळी आमचे लोक घडघडती घेत होते तो एक त्यांच्यावर पूर्वीचे गुन्ह्याचे डॉक्युमेंट तिथे सापडला, तो सुद्धा नवी मुंबईचा होता की अर्ली ते तलुजामध्ये एक गुन्ह्यामध्ये 2015 गुन्ह्यामध्ये तो अटक झालेले होते, पण त्यावेळी यांची वय 35 साल लिहिण्यात आली होती, आत्ता त्यांची वय 34 साल आहे। आणखीन त्यावेळी तो इथे राहत होता आबेगावला गोवागाव, आणि आत्ता ते मीरा रोडमध्ये राहतो। यांच्याकडे एक पासपोर्टसुद्धा सापडला आहे, तो पासपोर्टवर परेलचा ॲड्रेस आहे। ऑल दीज थिंग्स इज टू बी व्हेरीफाईड अँड डिसाइडेड व्हॉट टू डू। दॅट्स ऑल फ्रॉम माय साईड। व्हिडिओ जर्नलिस्ट साई पवारसह प्रिया भुजबळांचा रिपोर्ट, नवी मुंबई आवाज।